नमस्कार, मैं हूं यूसुफ अली। इस समय हम खड़े हैं वसित तहसील कार्यालय के बाहर। आज यहां ग्राम पंचायत चुनाव के जो परिणाम है वो जारी है और लगातार परिणाम सामने आते जा रहे हैं। इस समय हमारे साथ में रानगांव की सरपंच जो चुनकर आई है वो है, हम उनसे बात करेंगे। इसके पहले आपको जरा सा ये बता देता हूँ कि रानगांव गाँव में पिछले 10 सालों से बीजेपी समर्थित जो बोर्ड था उसका सुपड़ा साफ करते हुए यहाँ रानगांव की संघर्ष समिति ने 11 में से 10 सीटें हासिल की और उसमें उनका सरपंच भी है, संघर्ष समिति से है, जो किसी एक पार्टी विशेष के बैनर तले नहीं है और सभी पार्टियों से मिलके। क्या ऐसा कारण रहा कि सत्ताधारी बीजेपी समर्थित जो प्रत्याशी थे उनको एक तरफा हराया गया? इसके पीछे गांव के क्या लोगों की क्या मानसिकता थी ये जानते हैं। नमस्ते ताई, कैसे हैं आप? ठीक है। नाव सांगा। कमल वासुदेव घर। आपण निवडून आला, जिंकून आला, सर्वप्रथम आपल्याला शुभेच्छा। काय सांगणार? मी एवढं सांगणार आहे, ज्या माझ्या गावाची जी कार्य राहिलेली आहे तर पुरी किंवा जे इतर गाव आहेत माझ्या सरपंचच्या हद्दीमध्ये त्या गावाचं उत्कर्ष करणार, विकास करणे हे माझं गरजेचं आहे। तुम्ही एकूण सर्व 11 मधून 10-10 निवडून आले संघर्ष समितीचे, त्याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये तो जो तुमच्या विरुद्ध होता त्यांना निवडायचा नव्हता, असा का रिझन का करा होता? कारण 10 वर्ष ते सतत त्याच पदावर आहेत, सरपंच उपसरपंच। पण ज्या ज्या सोयी आल्या, जे जे पैसे समाजकारणासाठी आले ते त्यांनी भ्रष्टाचारच केला, त्याच्यातून जनतेला त्यांनी काही सोयी केलेल्या नाही, काही पण जनतेसाठी केले नाही, स्वतःचे खिसे भरले त्यांनी। आता आपण त्यांच्या भ्रष्टाचाराचा उजागर करणार काय? जरूर करणारच, नक्की करणार। कारण मी एक शिक्षकी पैशातून आलेले आणि शिक्षकी पैसा हा पवित्र असतो आणि ते पवित्र पैशातून मी पवित्रच काम करणार आहे। सदस्य आपलं नाम सांगा। दीपक नरोत्तम गरज। काय सांगणार? 4 वर्षापूर्वी आम्ही गावातील सर्व असे मंडळी आले की ज्यांना गावात काहीतरी करायचं आहे, गावात काहीतरी चेंजेस करायचे आहेत, आणि यातूनच आम्ही एक संघर्ष सुरू केला। याच्यात भ्रष्टाचारापासून ते गावातील कुठल्याही योजना असो, निराधार महिलांसाठी असो, अविवाहित महिलांसाठी असो, रस्ते असो, प्रत्येक गोष्टीत आम्ही काम केलं आणि या कामातून आम्ही लोकांना जोडत गेलो। कुठलाही पक्ष आम्ही ठेवला नाही आहे, आम्ही फक्त पक्षविरहित आणि सर्वपक्षीय अशी संघर्ष समिती स्थापन केली। याच्यात प्रत्येक गावातील प्रत्येक लहान मुलापासून ते प्रत्येक मोठ्या माणसापर्यंत, प्रत्येक बाईपासून ते प्रत्येक वृद्ध महिलेपर्यंत प्रत्येकाने साथ दिलं, प्रत्येकाने आशीर्वाद दिले, प्रत्येक जण एकत्र आलं आणि सर्वात हिस्ट्री झाली। रानगावमध्ये सर्वप्रथम 85% मतदान झालं, लोक बाहेर आले स्वतःहून आणि त्यांनी मतदान केलं आणि याच मतदानाचा परिणाम असा झाला की गेले कित्येक वर्ष रानगाव हा बीजेपीचा गड समजला जातो, एकही सीट एका दुसरी सीट दुसऱ्या पक्षाची यायची, पण आज एकही सीट रानगाव या गावातून बीजेपीची आली नाही। सर्वच्या सर्व सीटवर आम्ही संघर्ष समिती विजयी झालो। फक्त जिथे आम्ही 3 बिनविरोध लढवलेल्या तिथे आमच्या 2 आणि त्यांची 1 सीट, अशी 11 पैकी 10 सीट या संघर्ष समितीच्या आणि 1 सीट त्यांची आली आणि सरपंच हा आमचा बहुमताने निवडून आला। ही आमच्या गावातील प्रत्येक व्यक्ती, म्हणजे ज्यांच्याकडे लग्न होतं त्या लग्नाच्या घरातील लोकांनी मांडव सोडून आमच्यासाठी मतदान केलं, एक मोठी गोष्ट होती की असं कुठे घडत नाही ग्रामपंचायत निवडणूक केला, पण त्यांनी हे करून दाखवलं। आणि हा माझ्या बरोबर जे सर्व आहेत इथे उपस्थित आहेत आणि जिथे गावात जल्लोष चाललेला आहे या सर्वांचा याच्यात वाटा आहे, कुणी एकट्याने काम केलं नाही, या सर्वांनी काम केलेलं आहे, सर्वांनी आपल्या खिशातून पैसे खिशातून आम्हाला मदत केली, कोणी आम्हाला मदत वगैरे कुठं आली आम्हाला प्रत्येकाने खिशातून, म्हणजे असेच इतक्या लेवलला लोकांना वाटत होते की गावात परिवर्तन व्हायचं आणि हा विजय
रानगाव गावाचा आहे, संघर्ष समितीचा आहे, प्रत्येक व्यक्तीचा आहे, रानगाव मध्ये राहणार आहे. थँक्स. जे सरकारी मानधनी माझ्यासाठी सरपंच पदासाठी ते पण मी गावासाठी उपयोगात आणणार आहे. हम बात कर रहे थे रानगांव के जो सदस्य इस समय जीत कर आए हैं, सरपंच सरपंच का यह कहना है कि जो मुझे सरकारी मानधन मिलेगा उसको भी मैं अपने गांव के विकास के लिए उपयोग में लाऊंगी. और कहीं ना कहीं जिस तरह से ये इन्होंने कहा है कि पिछले 10 साल के भ्रष्टाचार से ये लोग तंग आ गए थे और उन्होंने एक मुश्त सत्ता से उखाड़ फेंका है भाजपा समर्थित पैनल को, तो अब कहीं ना कहीं रानगांव में जहां 85% मतदान हुआ था और ये आज निकल के आया है, तो अब देखना ये है कि आगे के समय में क्या उस गाँव की हालत पलटी होती है और किस तरह से लोग अपने आप को ये समझ पाते कि अपना वोट जो उन्होंने दिया है उसका उन्होंने उपयोग किया है, ये इनको साबित करना पड़ेगा. अभी के लिए इतना ही. बस ऐसे यूसुफ अली आपका नाम सांगा. मी चेतना दत्तात्रय भरत, रानगाव ग्रामपंचायत प्रभाग 1 मधून बहुमतांनी निवडून येते. कुठला पक्ष तुम्ही? पक्ष वगैरे काय नाही, आम्ही फक्त गाव पक्ष सर्व सोडून एकत्र येऊन संघर्ष समिती स्थापन केली आणि त्या संघर्ष समितीच्या अंडर आम्ही उमेदवार उभे राहिले. किती उमेदवार होते आणि केवळ उमेदवार निवडून आले? आमचे 8 उमेदवार होते, त्याच्यापैकी 7 आतापर्यंत निवडून आले. आणि कुल सदस्य संख्या किती? कुल सदस्य संख्या 11 प्लस सरपंच म्हणजे 12 सीट. असं म्हणजे आता तुमचा बोर्ड होईल? हा, आम्ही जवळजवळ 80% पर्यंत विजयाच्या जवळ पोहोचले आहेत, 20% फक्त बाकी आहे. 80% विजय झाले आम्ही. प्रथम वेळी हे लढत लढा होते? म्हणजे गावकरी आता गावकरी लोकांना आधीच तुम्ही पाहिजे. विस्थापितांनी लढलेली ही लढाई आहे आणि हा विस्थापितांचा विजय आहे आणि हा विजय संपूर्ण गावाला संपूर्ण हनुमान हा समर्पित आहे आणि हा विजय संपूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विजयाचे संपूर्ण श्रेय रानगावातील तळागाळातील व्यक्तीला आहे, ज्या व्यक्तींनी अतिशय लहानापासून मोठ्यापर्यंत 25 वर्ष ज्या विजयाची वाट पाहत होते तो सुवर्ण क्षण आज आलेला आहे. आपलं नाव सांगा, कुठली सीट पर्यंत तुम्ही जिंकले आहेत? माझं नाव भावेश घरत आहे. मी रानगावातील एक सर्वसामान्य शिवसैनिक आहे आणि हा शिवसैनिक आज 25 वर्ष कुठला गट गट नाही. हा संपूर्ण संघर्ष समिती आणि हा संपूर्ण हनुमान आळी हा संपूर्ण रानगावांचा विजय आहे. हा विजयातील ह्या विजयातील सामान्य नागरिक जो पंचशील नगर मधील एक सर्वसामान्य स्त्री असू दे, रानगावातील सर्वात मोठा व्यक्ती असू दे, ज्यांनी अतिशय मनापासून 25 वर्ष मेहनत केली होती त्या मेहनतीचं आज फळ आलेलं आहे आणि ते फळ आम्ही दिवसभर टाकणार आहोत आणि सर्वसामान्य नागरिक हा दिवसभर साजरा करणार आहे. हमारे चैनल सेफ न्यूज लाइव पे अपने व्यापार एवं सेवा से संबंधित विज्ञापन हेतु मोबाइल नंबर 7385952786 अथवा 7738267786 पर संपर्क करें.